आहे माग बसायचं, हे आमच्या पोरांचे बेंच आहेत. हाय तर घे सर, मागच्या बेंचवर बसले म्हणून काही कमी बापाच होत नाही. कर मध्ये आज भांडायचं नाही. नाही बाबा, आदित्य कुरकुटे सराचा मार कसा बसा सोसला, पण आता हिंमत नाही. अरे मागच्या बेंचवरनं बी चांगलं दिसतं आणि सगळ्या वर्गाकडे लक्ष बी ठेवता येत, आणि मागच्या बेंचवर कुणाचं लक्ष नसल्यामुळं आपण कायम दुर्लक्षित राहतो. मग कोणी अभ्यास केला काय नाही केला काय सरासनी काय फरक पडते. अरे पण दुर्लक्षित राहणं म्हणजे गंड म्हणून घेणते होण्यासारखं आहे. आपण सारखं सरांच्या नजरेत राहिलं पाहिजे. नाही व्या, आपण सतत पोरींच्या नजरेत राहिलं पाहिजे आणि पोरींनी आंब्यासारखं भरलं पाहिजे. फालसागत गरगरीत तुम्ही नेमकं काय म्हणतोय, कशातच नेम लागणं झालं. ते काय म्हणतेत ना हार्मोनियम. हा हार्मोन्स मध्ये. हा तेच ते हार्मोन्स मध्ये काय फरक बरक पडला नाही ना. काय वाय कशात पडलाय, फरक पडला एवढं नक्की. कॉलेजच्या माडीवर झोपायला गेलो होतो तो मला बी जाणवला फरक. पण आपण सगळ्यांनी ह्याच्यावर हसण्यापेक्षा ह्यो प्रश्न सरांना विचारला पाहिजे. आपल्यात होणारा बदल नक्की काय आणि कसलं हे आपल्याला माहित नको. येड्या काय बेजलं जास्त सरासनी, काय काय उत्तर आपले आपण शोधायचे असतात. आपल्या आपण हाताने आपल्यात होणारे बदल जाणून घ्यायचे असतात. काय रे काय झालं असाला अभिजित. काय नाही सर, ते असंच. अरे आम्हाला पण सांग जोक, आम्ही पण हसतो. येणार काय बस खाली. आजपासून आपली तुकडी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे इथून पुढे कुणीही शाळा बुडवायची नाही. हजेरी घ्यायला सुरुवात करायची आता. हा आणि महत्वाचं म्हणजे शाळेचे कपडे आणि वह्या पुस्तकं लवकरात लवकर आणा, नाहीतर वर्गात बसून देणार नाही बरं का. कळलं का, शिकवलेलं इकडं तिकडं लिहित बसाल आणि तुम्हालाच जास्तीचं लिहावं लागेल. एकदाच काय ते नीट लिहून घ्या. कळलंय का. हो चला, तर आज आपण शिकणार आहोत नव्या युगाचे गाणे. अणुरेणू तुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. मला सांगा यातून कवीला नक्की म्हणायचं आहे काय. कोण सांगेल. सर मी. सांग. सर कवीला असं म्हणायचंय, जर आपल्याला दिव्य क्रांती घडवायची असेल तर आपल्याला विज्ञानाच्या मार्गाने जावं लागेल. अरे वा, बरोबर आहे. आधीच वाचून आलास की काय. नाही सर, पुस्तकच नाही. बर बघा, इथले इथे कसा अर्थ सांगितलाय. बसा. पुढे कवी विभा नेमाडे काय म्हणतात. नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधूनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. याचा अर्थ कोण सांगेल. अरे वा, आज सागर सांगतोय की. वा वा वा, सांगा. सर माझ्याकडे आहे पुस्तक, मी वाचलंय. नवयुग आले प्रभातयाची म्हणजे हा नव्या युगात प्रभा नावाची मुलगी येईल जी दिसायला दिव्य असेल. पुढे. नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. उद्या या कवितेचा अर्थ विचारल्यावर सांगता आला पाहिजे बरं का. चला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हसताय सर आज. आज स्पेलिंग्स आहेत ना पाठ सगळ्यांची, बघूयात. बोर्डवरती मी स्पेलिंग लिहिलं आहे आणि मध्ये रिकामा जागा ठेवल्यात, कोण भरेल. एकटीच ये. केवढा केवढा अभ्यास.
अभ्यास करतेस तू? हा पण चुकलंय. अहो मॅडम, पण ते बरोबर आहे. काय शब्द येतो? महाराष्ट्र. बरोबर आहे का? नाही. तुला येतोय? हो. ये बैस. गुड, व्हेरी गुड. महाराष्ट्र हे बरोबर आहे. नेक्स्ट कोण येते? आब्या, केवढा तुझ्याकडे बघते. नाही नाही, उगच आपलं काय तर सांगू नकोस. हो नका, 100% तुझ्याकडेच बघते ती. चेक करायचं का? कसं? आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची. ती ज्याच्याकडे बघून हसल समजत होती त्याच्याकडे बघते. नाही बाबा आब्या, तुझंच बघ. आपल्या होणाऱ्या वहिनीकडे बघायला लाज वाटत नाही असली, पण मला वाटतं तुझ्याकडे बघून नाही ना असली तर मग मी विचार करेन. स्टँड अप, उभे राहा. काय चाललंय? हा कुठं आलोय आपण? बरोबर आहे का हे? गुड, बरोबर आहे ना? तुम्ही आता तासभर असंच उभे राहा. अजून गप्पा मारा. गप्पा मारून स्पेलिंग स्पॉट करा. कोण सांगेल? कोण येते? वा, बरोबर. डाऊट असेल तर उद्या विचारा. बसा. आणि तू हुशार आहेस? महाराष्ट्र येतो तुला? गप्पा नको मारत जाऊ तसा. एक साथ नमस्ते. अरे जेवला का नाही दुपारी? हा बसा खाली. चला पुस्तक काढा. ए लास्ट बेंच आले का? एकाकडे पुस्तक नाही. देखा निदान तिघा चौकात एक तरी घ्या. एक दोन दिवसात घेतो सर. होय तवा शिकू. होय रे पहिला. चला ज्या बेंचवर पुस्तक असेल का नाही तिथं जाऊन बसा. हा तर आज आपण दुसरा धडा बघणार आहोत. वारीस कौन? वारीस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. नाही मी सांगतो. तुमचा आजा आहे का नाही त्याचा पोरगा म्हणजे तुमचा बाप तुमच्या आजाचा वारीस म्हणजे तुम्ही तुमच्या बापाचं वारीस. कळलं का? नाही. दगड जायचले का? अरे बाबा तुझ्या बापाचा पैसा जमीन घर दार जे काय असेल का नाही ते सगळं तुमच्या नाव आयतं होणार. काय कष्ट न करता अभ्यास नाही केलास तरी आणि तुमच्या बापाच्या सातबाऱ्यावर तुमचं आयतं नाव चढणार ह्याला म्हणायचं वारीस. कळलं? आयला माझ्या बापाकडे आहेत काय माझ्या नावावर होयला त्यात बी चार भाऊ आम्ही. माझ्या बापान सगळं मस्त करून ठेवलंय की माझ्या नावावर करील असं काही वाटत नाही. दहावेलाच करील तो वारीस. बेन्या तुझे गुणच तस. आगे सुनो, तो एक राजा था उसकी चार बेटिया थी. म्हणजे काय? एका राजाला चार मुली होत्या. तेवढं कळतंय की आम्हाला म्हणा. कसं होतंय बहुत हसवार आहे? चपडीचे केस काढे का ज्यादा शानपणे किया तो समजा घ्या. तो राजा ने क्या सोचा इन चार बेटियों में से जो सबसे ज्यादा बुद्धिमती होगी उसे ही अपना वो राजपट सौंपेगा. समझ गया? हाय लबर झाल तो राजा आता इथं नाही नाहीतर पुरणच्या घरी जाऊन आपल्याला भांडी घासायला लागली असती. ए इकडे इकडे तू तूच ये बसक्या नाकाच्या पातका. पुढे चल ये पुढं.
तुझं कातळ सोडतो का नाही बघ, ये पुढे इकडे, चल. काय झालं रे, मी गेलं कीर्तन सांगा उभा राहिली, काय एवढं महत्वाचं बोलत होता? अहो तेच की अभ्यासाचं. अभ्यासाचं तू बर काय बोलत होता सांग. अहो ते राजाला चार पोरी होत्या, हो इतक्या मला म्हणला, मला एकच भाव आहे पण बाप वाटत नाही वारस करेल तो. कोणी काय रे इकडे, तुझ्या अख्ख्या वंशावळीची नसबंदीच करतो, ये इकडे, चल ये इकडे, हात पुढं कर. काय का गे माजरावने आला दबक 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 ना चल तू रे तुला फुटकुळी उठल्या. अरे उठू दे की फुटू दे की पाय, हा लय मस्ती आहे तुला, वयात आला शिवाय तू. हे काय आलं ग, दात काढा काय झालंय, निघतेस का आता, लगीन केलं तर 2 वर्षात पोरं होते ती. चल ना आता राजपट ह्या शब्दाचा अर्थ बघूया आपण. राजपट, राजपट मध्ये राज गादी, कळलं का? ए ए होबला गे जाऊ चल. वारिस, वारिस म्हणजे अग पहिले थांब ना, पहिले ऐक ना ग, पहिले थांब, तडका फडकी अशी कुठं जाणार आहेस, ऐकड आणि काय सांगणार आहेस तिला? सांगीन मला नाही शिकायची शाळा, उद्या एखादा पोरगा बघून लग्न लावून देतील घरातले, मग काय करशील? सर म्हणलेत ना आपण मुली फक्त मुलं जन्माला घालायला असतो, मग त्यांना शिकून वर्गात पहिला नंबर काढून दाखव की. असलं सर असेल तर लगीन केलेलं चांगलं नाही वे. मग जा कर जा. अगं पण राहू दे केवढा, नको वाढू तिला, जाऊ दे. आई आधीच म्हणते एवढंच वर्ष, मग पोरगा बघणार आहे, पोरसनी का कुणी नाही असं म्हणत, आपल्यासनीच का? आई शिकली नाही, रोज चुलीचा काळा धूर घशात जाऊ खोकला येतो, कवा कवा एवढ्या तिकडे रस्त्यात झोप लागत नाही, बाप झोप मोडू ती म्हणून 2 लाथा घालून देवळात जाऊन झोपतो, पण तिला दवाखान्यात नेत नाही. दररोज लोकांच्या वरातली वजूच नाग दुखत ग तिच, दर 2 दिवसांना अंग तापाने फडफडत, त्यात बी स्वयंपाक कपडे भांडे आहेतच, बाजार दिवशी तर गपचूप कोण घेतली जेव्हा ऐकून बाजार करते ती बी संपत आले, बाप जेवढ्याच्या ताटावर मटण नाही उठून जातो पण चटणी भाकरी कुठं आली विचारत नाही, फक्त शिकली नाही म्हणून तिला असल्या घरात दिले, शाळेत जात नाही तर लगीन करा एवढंच होतं तिच्या आईच्या डोक्यात, कुणाशी बी कर पण लगीन कर, मग काय केलं? एक दिवस सुद्धा चुकाने जगली नाही ग ती, आणि म्हणून मला शिकवती, मी काहीतरी करीन असं वाटतंय तिला, पण ही असली माणसं आपल्याला आपली लायकी दाखवतात रेश्मी. मग आपण मी त्यांना त्यांची जागा दाखवायची, जर आपल्याला शिकवणार शिक्षकच आपल्यावर असं वागायला लागलं तर आपल्या आई बापांना कोणाच्या भरोशावर पाठवायचं? आपण काय करणार, पण आपलं कोण ऐकणार आहे? मुख्याध्यापक सर ते ऐकतील आपलं, पण जर सगळं वाढलं आणि हिला शाळेतनं काढलं तर? नाही नाही असं काय बी होत नाही, आणि तसं बी शाळेतनं काढणं काय एवढं सोपं नाही, शाळा काय कोणाच्या बापाची नाही, हे सांगायची हिंमत कुठल्या पोरींच्यात आहे त्यांना घेऊन तुम्ही ऑफिस जवळ या, मी पोरांना घेऊन येतो. ठीक आहे. हो चला. आज सर पल्लवीला बोलल्यात, उद्या आपल्याला बोलतील, पण आपण हे ऐकून घ्यायचं नाही,
आपल्याला मुख्याध्यापक सरांकडे जायलाच पाहिजे. तुम्ही येणार ना माझ्यावर? आज सर पल्लवीला कसं बोललं ऐकलं ना सगळ्यांनी? आज आमच्या गावातल्या पोरींना बोललेत, उद्या तुमच्या गावातल्या पोरींना बोलतील. जे काय करायचं आहे ते आजच करायला पाहिजे. बोलावलंय मी सरांना, पण मला एक सांगा, हे नक्की खरं आहे ना सगळं? हो सर, सगळ्या वर्गाने ऐकलंय, वाटलंच तर विचारा कोणाला पण. हो सर, खरं आहे. ठीक आहे, बोलतो मी सरांशी. तुम्ही बाकीचे सगळे बाहेर थांबा, पल्लवी तू आणि तुम्ही दोघी फक्त इथं थांबा. सर अभिजितला थांबू द्या. ठीक आहे, बाकीचे सगळे बाहेर थांबा. सर तुम्ही मला बोलवलं. या सर. सर ही मुलं इथं काय करतात? सर ही पल्लवी 8वी विद्यार्थिनी, भर वर्गासमोर तुम्ही तिला अपशब्द वापरलेत अशी तक्रार आहे या मुलांची. सर मी काय बोललो तिला? मी तिला फक्त एवढंच म्हणलं, आता का लहानच का दात काढायला, लगीन केलं तर 2 वर्षात पोरग होईल, ह्या तापशब्द का आपण सर? मी कुरकुटे ही दुसरी वेळ आहे तुमची. तुम्ही असं काहीतरी बोलता मुलांना आणि मग पालकांना उत्तरं देताना आमच्या नाकी नऊ येतात. तरी बरं, ही विद्यार्थिनी माझ्याकडे आली, पालकांच्याकडे नाही गेली. सर अरे नेहमी बोली भाषेतले शब्द असतील पण शाळेत नाहीच चालणार, लक्षात ठेवा. सर तुम्हाला मुलांसमोर इतकाच वाईट वाटत असेल ना कुरकुटे, तर विद्यार्थ्यांना वर्गासमोर असं वागवत जाऊ नका. या बाळानो तुम्ही, पुन्हा नाही होणार असं, आणि झालं ना तरी मला येऊन भेटा, मी बोलेन सरांशी. या आणि हो अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि एक, इथं जे काही घडलंय की नाही ते शाळेच्या बाहेर जाता कामा नये. या या. कशी जिरली सरांची? रिंग नाही ते बाहेर आहे गट्टी. हाय ना, तू घेतलंस भाषण क्या? अरे नाही मी का घेतली, तू खेळ पुढे. काय खेळ पुढे? आधी आता निकाल लागलाच पाहिजे. नाही घेतलीस ना भाषण तू? नाही. मग आईली वहिली का ना अंजना गट्टी रिंग मध्ये बाहेर घेतली तर आईचा? मला म्हणेल त्याच्या आईचा. आम्हा कसा चिडतात लडक्या? मी ती म्हणणार ना आपल्या घालकी. तू तुझीच घालकी नसलं खेळायचं नको खेळू. जा घरी, आई बोलावते. अरे तूच जा घरी, तुझ म्हातारे बोलावते. कुंबडी राहिली असेल. जा तुला शेण काढायचं असेल. ए भांडायचं असलं तर बास करायला, मी जातो आपल्या घरी. चिडक्याला तू कशाला जातोयस? ए रडक्या घे एवढा, तुला नको लय बोलूस. मला नको, घे तुलाच, चिडीला रडी पचत नाही. आता बघ तुझे गट्टे सगळे कसे नापतो ते. ए झाला प्याक, चल निघ घरी. तुम्ही प्याक आहे, चल जा. हाय घातली, झालो मी बी पॅक. मी जिकलो जिकलो रे. कर सगळ्या फावड्या नो गोळा कर.
झुकलो बी चला मी. ऐ किरण्या, एक रुपयाच्या उसण्या ती कट्ट्या. अरे त्यापेक्षा माझ्या बरोबर की गच्ची, आपण दोघं मिळू खेळू. असं बी याही कैसा सगळ्या कट्ट्या मिस ना आपल्यात. नको, जेव्हा माझ्याकडे एक बी गट्टी नव्हती तेव्हा ह्यानं माझ्याबरोबर गच्ची केली, तेव्हा तर मला खेळायला येत नव्हतं. आणि आता ह्याच्याकडच्या गट्ट्या गेल्या म्हणून मी तुझ्याबरोबर गच्ची करू. अरे गट्ट्या काय येत जात असतात, पण गच्ची महत्वाची, दोस्ती कधी तुटली नाही पाहिजे. चल. अ दाद्या कुठं? ते जरा काम होत. येऊ का मी बी? कशाला, ती खेळतोस ती गप खेळ की? ए अरे येऊ दे की, त्याला काय होते? बगल टावाला का सारखं भावाला नको म्हणत असतेस. तू काहून नाही आणलं गाण्याला? गाण्याला हा अरे तो काही शाह नाही होई. हे तरी कुठं लायकीच आहे, जाऊन सांगल सगळं आईला. चल. नाही सांगणार आम्ही कुणालाच, काय सांगणार नाही. कुठे निघाला? चक्कीकडे ना. ए माध्या तुला काय माहित रे चाबरे? मला कुठं काय माहित आहे, नाही म्हणलं तिकडे निघालाय म्हणून म्हणलं. नाही म्हणजे एक दोनदा बघितलंय तिकडे जाताना, पण आपण कुणाला काय सांगितलं नाही बरं का. म्हणलं आपल्याला काय करायचंय, तिथं कोण येत कोण नाही. आणि आत्ता मी नेलं ना, कुणालाच काय सांगणार नाही. चल चल चल, तू पहिला चलित नाही. बरं ऐक की, ह्या आब्याला पण घेऊ का, तू आपल्या शब्दाच्या बाहेर नाही बरं का. हा नको बरगी. ए यार पण असू दिसलं जा घरी, मी चाललोय जाद्यावर. ए तर हे गेम ऐकून आज उसने थोड्या 5-6 दिल्यात. हिंमत घर इकडे. आत्ताच तुझा अर्ध इकडे. आत्ताच आणि आधीच कुणाला काय बोललास तर आय घाल्या कानाचं गंडकच काढीन. नाही कोणाला काय सांगत, नाही तर सांगेन काम सोड. चला तुला काय करायचे नको ते चौकशाला का, हे काय लागते झंकी बिंकी. इकडे तुला का तोंडवर करून पुढे जायचे लय घालचो. त्या दिवशी सांगितलं काय सांगितलं माझ्या बद्दल? कुठं काय कुठं काय म्हणजे? बरं ऐक मुत्ता यायले, येतो की 5 मिनिट यायले? झालं की जी 2 मिनिटात येतो. कवापासनं वाट बघत्या, तुला काय वळण आहे का? नाही कुणी इथं बघितलं ना तर होईल बोबाटा. लग्न करणार आहेस ना, होऊ दे की काय व्हायचं ते, होऊ दे बोबाटा. तुला काय आमचं पप्पा कसं आहे माहीत आहे ना? माहीत आहे की, मग जेव्हा माझ्या मागे लागली तेव्हा कळलं नाही बे तुला? नाही ना, तुला बघितलं आणि बघतच बसले. कसलं भारी दिसतस रे तू, येडीस का काय? इथं बाहेर तुझा दीर बसलाय आब्या. मग बाहेर आहे ना तो, आत तर आपणच आहे की. आणि तसं बी आता एवढी रिस्क घेऊन आली होती, काय नुसतंच बोलायला ते काय कुठे बी बोलता आलं असत नाही ग. तुला बोलायचं असेल तर बोल, नाही तर निघतो मी. तू काय डोक्यावर पडलास काय? एवढं समोरून एखादी पोरगी म्हणतात तुला असतेस, दुसरं कोणी असत ना तर असं जवळ घेतलं. दुसरं कोणी नाही मी. लग्नापर्यंत वाट बघ की जरा, प्रेमाच्यासाठी नसत. आय लव्ह यू हे शब्द नाहीत, जबाबदारी. जबाबदारी घ्यायला शिका दे. बापाशी बोलायची हिंमत होत नाही, यासाठी बरी होती ग. गट्टी किती चालक ही मध्ये आणि पेपरमिटच्या गोळ्या धराय घाल त्या बी. देन रितेश सेड, मी आय कमीन मॅडम, म्हणजे मी आत येऊ का मॅडम? तो काय म्हण आब्या, इथं लक्ष दे ना. मग मिस्टर सेन म्हणतात नाव म्हणजे आत्ता. डोंट यू थिंक यू आर अर्ली म्हणजे काय? द्या तुला ती आवडते ना. काय तुला ती आवडते?
यू लाईक हिम ना? येस आय लाईक हर, बट वाय आर यू आस्किंग? जस्ट असंच. कॅन आय टॉक टू मदर अबाउट यू अँड हिम हर? डोंट, प्लीज डोंट. मग गिफ्ट मी समथिंग फॉर नॉट टॉक टू मदर इंडिया. विच गिफ्ट? हिरोईन पेन. नो, टू मच कॉस्टली. आय वॉन्ट दॅट, नाहीतर मग आय विल टॉक. प्लीज. मग प्रॉमिस टू पेन, प्रॉमिस. आणि मुस्काडीन मी तुला, कळलं का? शहाणपणा केलास तर लक्ष दे इकडे काय म्हणतोय मी. सॉरी ब्रदर. दादा पण कशी भेटली ते तुला? आणि मला कवा सांगितलं का नाहीस? आधी मलाच खात्री नव्हती की असं काहीतरी होईल. आधी लय राग यायचा रे तिचा, पण हळूहळू तोच राग आवडू लागला. सवयीनं माणसं आवडायला लागतात हे खरे बरं का? पण याची सुरुवात कशी झाली आणि कसं कळतं आपल्याला आपल्याला ते झालंय? ते अरे ते ते नाव घ्यायला लाजावं इतकंही वाईट नसतं रे प्रेम. हां म्हणजे लोकांनी बदनाम केले म्हणून, नाहीतर त्याच्या इतकं गोड काहीच नाही. आमच्याच वर्गात होती ती, ते शेजारच्या गावात दळण ठेवायला यायची, पण तशा नजरेनं नाही रकावाच बघितलं. मग कॉलेजच्या सहलीतीने सुरुवात केली, सतत नजरेसमोर यायची, प्रत्येक गोष्टीत सामील करून घ्यायची. हळूहळू आवडायला लागले आणि मला. मग काम करताना प्रत्येक मोकळ्या वेळेत, प्रवास करताना सगळीकडे आठवायला लागले. उठल्यावरचा पहिला आणि झोपतानाचा शेवटचा विचार ते कधी झाले कळलंच नाही बघ. आपल्या आसपास सुरू असलेल्या कुठल्याच गोष्टीत मग आपण नसतो, एक वेगळे जग तयार होत आपल्या मनात, ज्यात फक्त ती आणि आपण असतो. त्या जगात आपण रुसतो, हसतो, भांडतो, आनंद घेतो, पण फक्त स्वतःपुरतच, स्वतःच. आणि तू अभिया माकडा, उद्या शाळा आहे ना? चल गप झोप, आवर हे पटकन चल. कसली डेअरिंग बॉज आहे आणि तू भित्रा. म्हणजे तू ते गिरणीतलं अभ्या माकडा आहे.